1773 चा नियामक कायदा पाहिला, 1784 चा पिट्स कायदा पाहिला आणि यानंतरचा आज पाहणार आहोत ते 1793 चा पहिला सनदी कायदा। विद्यार्थ्यांनो, यापूर्वीचे दोन लेक्चर जर तुम्ही पाहिले नसतील तर नक्कीच पाहून घ्या, कारण की ते पाहिल्याशिवाय हे पूर्णपणे समजणे थोडे अवघड जाईल। चला तर विद्यार्थ्यांनो ह्याला सुरुवात करूया। तर 1793 चा संधी कायदा येण्यापूर्वी पार्श्वभूमी काय होती, काय काय घडत होतं? तर 1784 पिट्स इंडिया कायद्यान्वये काय सांगितलं की दर 20 वर्षांनी कंपनीच्या कारभाराची फेर तपासणी करून भारतामधील व्यापारी मक्तेदारीची व राज्य कारभाराची नवीन सनद दिली जावी। तुम्हाला माहित आहे 1757 आणि 1765 महत्वाच्या दोन घटना घडल्या आणि ईस्ट इंडिया कंपनी जी फक्त व्यापार करण्यासाठी भारतामध्ये आलेली, प्लासीची युद्ध आणि बक्सारची युद्ध तिने जिंकले, त्यांच्याकडे व्यापाराबरोबर लष्करी शक्तीही होती, बंदुका होत्या, त्यामुळे तिने आपली सत्ता स्थापन केली। मग ही ईस्ट इंडिया कंपनी व्यापार करण्यासाठी, ईस्ट इंडिया कंपनीला कोणी परमिशन दिलं? तर इंग्लंडने परमिशन दिलते, इंग्लंडच्या संसदेने आणि इंग्लंडच्या राणीने त्यांना अधिकार दिलेला की तुम्ही पूर्वेकडील देशासाठी व्यापार करू शकता। मात्र 1784 कायद्यात असं सांगितले की इथून पुढे जर व्यापार करायचा असेल तर दर 20 वर्षाने तुम्ही कसं काम करता याची आम्ही चौकशी करू आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा त्याची परमिशन देऊ। तर 1784 असे सांगितलेले होते। मग 1793 संसदेमध्ये प्रश्न आला आणि ठरवले की 20 वर्षासाठी ईस्ट इंडिया कंपनीला पुढे मुदतवाढ देऊन राज्य कारभारासाठी आणि व्यापाराच्या मक्तेदारीसाठी वाढ देण्यात यावी। त्यानंतर गव्हर्नर जनरल जो बंगालमध्ये होता त्याला कौन्सिलचा विरोध संपवणे आवश्यक होते। आता मागच्या पाठामध्ये आपण बघितले GG+4 होतं, नंतर वाद संपवण्यासाठी GG+3 करण्यात आलं, म्हणजे GG गव्हर्नर जनरलच्या बाजूने एक जरी व्यक्ती असेल आणि त्याला जर निर्णय घ्यायचा असेल की बाबा चला आता ह्याच्यावर आक्रमण करायचं आहे, तर GG बरोबर एक जरी व्यक्ती असेल तर त्याला त्याचा निर्णय घेता येत होता। पण तरीही अनेकदा हे तिघ जण ग्रुप करून गव्हर्नर जनरलला विरोध करत होते। मग हे संपवून टाकायचे होते। लॉर्ड कॉर्नवालिसने म्हटले की हे चुकीचं आहे, मला नेहमी विरोध होते, मी काम तरी कसं करायचं, देशाच्या आपली प्रगती कशी करायची, इंग्लंडची प्रगती कशी करायची। मग असा निर्णय घेण्यात येणं आवश्यक होतं की GG पूर्ण अधिकार द्यावे की तो त्याच्या इच्छेप्रमाणे निर्णय घेऊ शकेल। ही अशी पार्श्वभूमी होती। मग 1793 पहिला संधी कायदा संसदेमध्ये आला आणि त्याच्या तरतुदी खालील प्रमाणे होत्या। विशेष असे व्यापारी आणि प्रशासनिक फेरबदल काही केले गेले नाहीत। ईस्ट इंडिया कंपनीचा पूर्वेकडील देशांशी व्यापार अधिकार आणखी 20 वर्षांनी वाढवला। बोर्ड ऑफ कंट्रोल जे इंग्लंडमध्ये होतं, मागील आपण लेक्चरमध्ये पाहिले, ज्याची सदस्य संख्या 6 होती ती 5 करण्यात आली आणि त्यांचे पगार भारतीय कोशातून देण्यात यावेत असे सांगण्यात आले। म्हणजे जे काय बोर्ड ऑफ कंट्रोलचे पगार आहेत त्यांच्या अधिकाऱ्यांचे, त्यांचे पगार भारतीय तिजोरीतून दिले जाणार इथून पुढे, म्हणजे आता भारतावर त्याचे वज्जे आले। त्यानंतर कंपनीचे महसूल व न्याय व्यवस्था कामकाज वेगळे गेले, जेणेकरून सर्वांना योग्य पद्धतीने न्याय मिळेल यासाठी। कारण की अनेकदा ज्याच्या हातात महसूल आहे आणि ज्याच्याकडे न्याय व्यवस्था दोन्ही एकाकडेच असल्यावर अनेकदा अन्याय होण्याची शक्यता असते, कारण की महसूल गोळा करणाराच अनेकदा अन्याय करतो आणि त्याच्या विरोधात जाब कोणाला मागावा यासाठी या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या करणे आवश्यक होते। त्यानंतर असेही सांगण्यात आले की लिखित कायदे करण्याची सुरुवात करण्याचे आदेश देण्यात आले, तसेच भारतीय भाषेत कायदे करावेत असेही सांगितले। मग अनेक जे कायदे होते, सर्व लोकांना समान कायदा असणारे, ते भारतीय भाषेत भाषांतरित करण्यात आले। त्यानंतरची तरतूद महत्वाची होती, म्हणजे गव्हर्नर जनरल जो कलकत्त्यामध्ये होता, बंगालमध्ये होता, आणि गव्हर्नर इतर प्रांताचे, मुंबई आणि मद्रासचे, त्यांना त्यांच्या काउन्सिलच्या निर्णयाविरुद्ध कार्य करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले। म्हणजे जरी बहुमत नसले तर तिघ विरोधात असले आणि GG निर्णय वेगळा असला, गव्हर्नर जनरल किंवा गव्हर्नरचा, तर त्यांनी त्यांच्या निर्णयानुसार काम करू शकतात, त्यांना हे तिघ जण विरोध करू शकत नाहीत, मात्र थोडे सहकार्य करू शकतात। गव्हर्नर जनरलचा मुंबई व मद्रासवरील अधिकार स्पष्ट करण्यात आला। मागील दोन लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं बंगालमध्ये गव्हर्नर जनरल आहे, मुंबईमध्ये गव्हर्नर आहे, मद्रासमध्ये पण गव्हर्नर आहे, तर या गव्हर्नर जनरल ह्या दोघांपेक्षा श्रेष्ठ असणार, याने सांगितलेलं ह्या दोघांना ऐकावे लागणार। मग ह्याची काउन्सिल असणार GG+3, या ठिकाणी पण असणार गव्हर्नर+3, या ठिकाणी ही असणार गव्हर्नर+3। मग ह्यांच्या ठिकाणी प्रांतिक लेवलवर काही निर्णय घ्यायचे असतील आणि गव्हर्नरचा निर्णय वेगळा असेल आणि या तिघांचा वेगळा असेल, तर गव्हर्नरचा निर्णय अंतिम राहील, तो त्यांच्या निर्णयाविरुद्ध, या तिघांच्या निर्णयाविरुद्ध काम करू शकतो। हे असा महत्वाचा हा बदल करण्यात आला।
कंपनीने मिळवलेला प्रदेश कंपनीने ब्रिटिश क्राउनचा विश्वस्त म्हणून बाळगावा, तो प्रदेश ब्रिटिश सरकारचा असेल. मग ईस्ट इंडिया कंपनीला सांगितलं की जरी तुम्ही अनेक प्रदेश पदक्रांत करीत असाल तरीही तुम्ही जे जिंकाल ते राणीचा म्हणजे क्राऊनचा विश्वस्त म्हणून तुम्ही काम करत आहात. म्हणजे आम्ही तुम्हाला परमिशन दिली, म्हणजे तुम्ही काय जे मिळवाल ते आमचेच असेल, शेवटी तो प्रदेश आमचा असेल, असे ब्रिटिश सरकारने सांगितले. कंपनीला परवाना देण्याचा अधिकार दिला, ज्यामध्ये ते व्यक्तीला किंवा कंपनीच्या कर्मचारी यास व्यापार परवाना देईल. तुम्हाला यापूर्वी सांगितलं 1773 पूर्वी अनेकदा कंपनीचे कर्मचारी व्यापारी करत असत आणि त्यातून भ्रष्टाचार करून अनेक पैसा मिळवत असत. कंपनी डब घ्यायला आली आणि कर्मचारी श्रीमंत झाले. मग व्यापार व लाच घेण्यास त्यांना बंदी घालण्यात आली. पण नंतर पुन्हा एकदा वाद निर्माण झाल्यावर 1793 मध्ये परवाना म्हणजे लायसन्सही देण्यात आले की तुम्ही व्यापार करू शकता, तसे इतरही भारतीय व्यक्ती ब्रिटिश व्यक्तींना व्यापारासाठी लायसन्सिंग देण्याची तजवीज करण्यात आली. तर या मुद्द्यावर कोणता प्रश्न आहे ते पाहूया. कोणत्या कायद्यान्वये सर्वात प्रथम गव्हर्नर जनरलला कौन्सिलच्या निर्णयाविरुद्ध कार्य करण्याचे स्वातंत्र्य मिळाले? म्हणजे यापूर्वी बहुमताने निर्णय घ्यायचे होते, पण अशा कोणता कायदा होता ज्यात असे तरतूद केलेली होती की गव्हर्नर जनरल किंवा गव्हर्नर त्याच्या कौन्सिलच्या विरोधात जाऊन निर्णय घेऊ शकतो? तर 1773 नियम कायद्यात अशी तरतूद होती का? तर नाही. 1793 पहिल्या संधी कायद्यात होती का? होय, होती. तर 1793 पहिल्यांदा हा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले. तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने हे लेक्चर संपलेले आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक